इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. काय आहे वर्तमानपत्रांचे वर्तमान? गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे देशाला लॉकडाऊनला सामोरे जावं लागलं आहे. लॉकडाऊनचा प्रभाव जनजीवनावर पडलाय. औद्योगिक क्षेत्र, व्यापार, लघु उद्योजक, शेतकरी, कामगार या सर्वांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जी वर्तमानपत्रे समाज जीवनाचे प्रतिबिंब असतात, रोज बऱ्या वाईट गोष्टी लोकांसमोर मांडत असतात, अनेकांचे प्रश्न, अनेकांच्या वेदना समाजासमोर तसेच शासन दरबारी मांडत असतात, त्या वर्तमानपत्रांचे व त्यात काम करणाऱ्या सर्वांचेच वर्तमान काय आहे, त्यांच्या व्यथा व वेदना काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न वज्रधारी न्यूजने स्पेशल रिपोर्ट ताजच्या माध्यमातून केलाय. तर चला पाहूया काय आहे वर्तमानपत्रांचे वर्तमान. लॉकडाऊनमुळे वर्तमानपत्राच्या उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम झाला, वर्तमानपत्रांचे अर्थकारण, यात काम करणारे संपादक, पत्रकार, वार्ताहर, तर पेपर विक्रेते या सर्वच घटकांच्या जीवनावर याचे काय परिणाम झाले आहेत ते जाणून घेऊयात. कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून म्हणजे जवळपास 16-17 महिन्यांपासून उद्योग क्षेत्राचा, व्यापार क्षेत्राचा, शेती क्षेत्राचे जसे नुकसान झालेले आहे तसेच वृत्तपत्र सृष्टीचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर याची पत्रकारांना झळ बसलेली आहे. शासनाने वर्क फ्रॉम होमचे धोरण जरी राबवले तर त्याचा परिणाम हा पत्रकारितेवर होऊ शकत नव्हता, कारण पत्रकारांना रस्त्यावर उतरून काम केल्याशिवाय शक्य नव्हतं. मात्र याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे काही काळ अंकाचे वितरण व्यवस्था डबघाई झाल्याची लक्षणं दिसून आली. लोकांच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालं. त्यामुळे अनेक ठिकाणी वृत्तपत्रांच्यावर अंक प्रसिद्ध करून सुद्धा ती पोहोचवण्याच्या अडचणी निर्माण झाल्या. याचा परिणाम अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्त्या बंद पडण्यास सुद्धा झाला आणि त्याचा आपोआपच परिणाम पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणावर झाला. शहरी भागामध्ये जे पत्रकार नोकरीवर आहेत त्या पत्रकारांपैकी अनेकांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या. काही पत्रकारांना निम्म्या पगारावर, बहुतांश पत्रकारांना निम्म्या पगारावर सुद्धा काही काळ काम करावं लागलं. अजून सुद्धा अनेक ठिकाणी वृत्तपत्रांनी कर्मचारी कमी करण्यापेक्षा त्यांना कमी पगार देऊ पण आपलं जी ताकद आहे ती वृत्तपत्रांच्या पत्रकारांची ती कायम ठेवू असा एक धोरण राबवलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या टिकल्या. मात्र अजून सुद्धा संकट टळलेलं नसल्यामुळं यामध्ये अजून किती जणांना फटका बसतो हे अद्यापही म्हणजे त्याबाबतीतलं वातावरण जे आहे ते अनिश्चितच आहे. यापेक्षा सुद्धा गंभीर परिस्थिती ही ग्रामीण भागातल्या पत्रकारांची झाली. शेती आणि पत्रकारिता अशी जोड देऊन आपला संसार चालणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना अगदी तालुक्याच्या पातळीवर असलेला तालुका प्रतिनिधी किंवा गावात काम करणारा ग्रामीण वार्ताहर जो मानधनावर काम करतो त्याचे फार मोठे नुकसान या काळात झाल्याचे सुद्धा आढळून आलेलं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं उत्पन्नच बंद झालं. जाहिरातीचा जो स्रोत असतो तो सगळे उद्योग व्यवसाय सगळे बंद असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम जाहिरातीवर झाला. त्यामुळे या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसानीचे अंदाज आता आपण बांधू शकतो, बांधण्यापेक्षा सुद्धा दिसतंय डोळ्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातनं काही पत्रकारांनी मात्र आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी काही वेगळे उद्योग करण्याचा प्रयत्न केला, थोडेफार आपल्या हातात चांगला पैसा यावा यासाठी काही प्रयत्न केला. विशेष म्हणजे अनेक पत्रकार शेतीकडे वळले हे या काळात दिसून आलं. पत्रकारितेमधल्या अनिश्चिततेमुळे
आपल्या उत्पन्नासाठी दुसऱ्या एखाद्या व्यवसायावर अवलंबून राहण्याची ही या पहिलीच वेळ या अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांची आली आहे. मात्र तरी सुद्धा आपले व्रत जोपासण्याचे काम पत्रकार जीव धोक्यात घालून अजूनही करत आहेत. दुर्दैव हेच आहे की महाराष्ट्र शासनाला याची दखल घ्यावी अशी वाटत नाही. अजून सुद्धा पत्रकारांना लस देण्यापासून त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून वेगवेगळ्या सुविधा देण्यामध्ये सुद्धा सरकार कमी पडते. 150 पेक्षा अधिक पत्रकारांचा या कोरोनाने मृत्यू झाला. मात्र त्या पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही मदत द्यावी या दृष्टीने सरकारने कोणतीही सूतोवाच सुद्धा केलेली नाही. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी पत्रकाराच्या मृत पत्रकाराच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता शासन त्या विषयावर काही बोलत नाही. केंद्र सरकारने या संदर्भाने 5 लाख रुपये पत्रकाराच्या कुटुंबियाला देण्याचा घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने मराठी पत्रकार परिषदेने या 150 पत्रकारांच्या कुटुंबियांना संपर्क साधून त्यांची माहिती पाठवून देण्याचे आवाहन केलेले आहे. त्या दृष्टीने आपले वाटचाल सुरू आहे. मात्र तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये पत्रकाराला फार मोठ्या प्रमाणावर याची झळ बसल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रांच्या कार्यालयांना सुद्धा त्याची झळ बसली आहे. वृत्तपत्रांचे प्रकाशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या पत्रकारितेबरोबरच साप्ताहिक मासिक ही जी नियतकालिकं होती यातली बहुतांश नियतकालिकं ही बंद पडण्याच्या परिस्थितीत आहेत किंवा बंद पडलेलीच आहेत. गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक पत्रकारांना आपल्या अंकाचे प्रकाशन सुद्धा करता आलेले नाही. पोस्टाची पोस्टेज करणं अंक पोहोचवणं या सगळ्यामध्ये एकटाच पत्रकार यासाठी झुंज देत असतो. अशा सगळ्या पत्रकारांची आर्थिक स्थिती हालाकीची झाल्यामुळे त्यांना आपल्या पत्रकारितेचे व्रत जोपासता येणे अवघड झाल्याचे यावेळी दिसून आलं. अनेक मोठमोठ्या दैनिकांनी आपली तालुका कार्यालये बंद केली, कर्मचारी कमी केले, काही ठिकाणच्या आवृत्त्या बंद केल्या. याबाबत दैनिक जनप्रवासचे संपादक हणमंत मोहिते काय म्हणाले ते पाहूयात. कोरोना काळात अनेक उद्योगधंद्यांवर अतिशय गंभीर परिणाम झालेला आहे. यामुळे साहजिकच वर्तमानपत्र उद्योगावरही गंभीर परिणाम झालेला आहे. वर्तमानपत्राचं मुख्य उत्पन्न हे जाहिराती आणि त्यानंतर वितरण व्यवस्था म्हणजे पेपर विकून जे पैसे येतात ते, असे दोन प्रकारचं उत्पन्न असतं. या कोरोना काळामध्ये जवळजवळ 1.5 वर्ष आता होत आलं, ज्यामध्ये पहिले काही दिवस लॉकडाऊन, परत लॉकडाऊन, परत मग त्यानंतर पहिली वेव, मग दुसरी वेव आणि आता तिसरी वेवची पार्श्वभूमी. तर याच्यामुळं जे उद्योगधंदे आणि व्यापार उद्यमावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. याच्यामध्ये मुंबई, पुणे असेल, नाशिक, नागपूर या ठिकाणी कोरोनाचा कर झाल्यामुळं मोठ्या सिटीतला जो व्यापार उद्योग होता तो प्रचंड अडचणीत आला. लोकांचा रोजगार अडचणीत आला, लोकांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या. आपण बघितलं असेल भारताचा GDP सुद्धा जवळजवळ -27-29% असा एवढा गेला. तर याचा गंभीर परिणाम वर्तमानपत्रावर झाला. वर्तमानपत्राचे पहिले काही महिने तर मुंबईमध्ये वर्तमानपत्र चालूच दिली नव्हती. वर्तमानपत्राबद्दल अनेक अफवा पसरवल्या की वर्तमानपत्र गेल्यानंतर तिथे कोरोना पसरतो, त्याच्या वर्तमानपत्रावर तो कोरोनाचा जंतू बसतो. ॲक्च्युली आत्ता असं सिद्ध होतं की असं काहीच नव्हतं आणि सरफेसवरून तो जंतू फार पसरत नाही, संसर्गातूनच पसरतो. आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण याचा गंभीर परिणाम वर्तमानपत्र सृष्टीवर झाला. मेजर शहरं त्याच्यामध्ये अडकली लॉकडाऊनमुळं, त्यामुळं जाहिरातीवर फार मोठा परिणाम झाला. माझ्या हिशोबानं गेल्या वर्षभरामध्ये वर्तमानपत्रांच्या जाहिरातीवर जवळजवळ 40-50% एवढा गंभीर परिणाम झालेला आहे. आणि मोठ्या शहरातला आणि ह्याच्यामध्ये जे पेपर विक्रीचं प्रमाण होतं ते सुद्धा जवळजवळ 40% कमी झालेलं आहे. याचा गंभीर परिणाम या सृष्टीवर असा झाला म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे. आम्ही सगळे वर्तमानपत्र इतर लोकांच्या समस्या मांडतो, पण आज वर्तमानपत्रांमध्ये इतकी वाईट अवस्था आहे. मोठ्या साखळी वर्तमानपत्रांनी आपल्या काही आवृत्त्या बंद केलेल्या आहेत. एका मोठ्या राष्ट्रीय दैनिकानं आपल्या आजूबाजूच्या 2-3 आवृत्त्या अचानक कर्मचारी न सांगता बंद केल्या. म्हणजे सकाळी कामावर लोक आले आणि त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना उद्यापासून आपण आवृत्ती बंद करतो असं सांगितलं गेलं. तर खूप मोठं आणि ह्याच्यामुळं अनेक पत्रकार, अनेक जाहिरात विभागाचे लोक, इतर लोक यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. सांगायला अत्यंत खेद होतोय की वर्तमानपत्रांच्या आर्थिक गणित बिघडल्यामुळं आणि शासकीय देणी जी खूप वर्तमानपत्र कुठे तीही न दिल्यामुळं आज वर्तमानपत्रांच्या मध्ये बऱ्याचशाच मोठ्या वर्तमानपत्रामध्ये, छोट्या वर्तमानपत्रामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार हे जवळजवळ 10-30% कपात असे सुरू आहेत. काही जणांनी कामगार कपात केलेली आहे. कामगार कपात आणि पगार कपात या दोन गोष्टींवर सध्या वर्तमानपत्र मीडियावर एक सावट आहे या सगळ्या गोष्टीचं. अजूनसुद्धा कोरोनाची तिसरी लाट येणार ह्या सगळ्यामुळे कुठले उद्योगधंदे निश्चित चालू नाही आहेत. लॉकडाऊनचं धोरण आहे, हे धोरण आज आज एक उद्या एक परवा एक अशी परिस्थिती झाल्यामुळं
आणि लॉकडाऊन आणि संसर्गाचा काही संबंध येत नसल्यामुळं त्याचाही किती परिणाम होतो यावर वर्तमानसृष्टी खूप अडचणीत आलेली आहे. याच्यामध्ये जर शासनानं आणि जनतेनं थोडं समजून घेतलं नाही तर हा उद्योग आणखीन अडचणीत येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे साखर उद्योग आणि बाकीच्या उद्योगांना गव्हर्नमेंट मदत करत असतं दरवेळेला, तसं ह्या इंडस्ट्रीला थेट मदत शासनाकडून होत नाही, पण जाहिरातीच्या माध्यमातून आणि लोकांनी थोडी किंमत वाढ सोसून ही मदत केली तरच हा व्यवसाय टिकेल, अन्यथा ही व्यवसायाला घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. वर्तमानपत्रातून कोरोना पसरतो या भीतीने वर्तमानपत्र वितरण व विक्रीवर प्रारंभी बंदी घालण्यात आली होती. त्याचाही फटका मोठ्या प्रमाणात या व्यवसायाला बसला. यात अनेक साप्ताहिके मासिके बंद पडली. त्याबाबत दैनिक लेखनी सम्राटचे संपादक रामदास साळुंके काय म्हणतायत ते पाहूया. 28 मार्च 2018 ला कोरोनाचा पहिला रुग्ण आपल्या इथं आढळला. त्यानंतर या आमच्या क्षेत्रावर फार मोठा प्रभाव या कोरोनाने केला आहे, कारण दैनिकाचा खप जवळपास निम्म्याने कमी झाला. केवळ दैनिकाची छपाई हाच खर्च नसतो, कामगार खर्च आला, पेपर टाकणाऱ्या मुलांचा खर्च आला, बाकीच्या सर्व गोष्टी आल्या. त्यामुळे दिवसाचा न परवडणारा 7 ते 8 हजार रुपयाचा खर्च काढताना आम्हाला नाकीनऊ आलं. परत बाकीच्या गोष्टीसुद्धा म्हणजे जाहिरातीचा जो सोर्स होता तो पूर्णपणे कमी झाला. दैनिकाचा खप जो होता तो साधारणतः 2-2.5 हजारांक खपत होता, तो आता 900-800 हजार अशा प्रमाणात आला आहे. आता कुठतरी रुटीन बसेल असे वाटत होते, परंतु पुन्हा एकदा या 1.5-2 महिन्यात पुन्हा एकदा दैनिकाच्या सर्वच घटकावर आमचा परिणाम झालेला आहे. 2018 पासून आमच्या दैनिकाची सुरुवात झाली. सुरुवातीला आमच्या दैनिकाला साधारणतः महिन्याला 70-80 हजाराचा व्यवसाय होत होता, परंतु जसा लॉकडाऊन लागला तेव्हापासून 30-35 हजाराची उलाढाल करणंसुद्धा नामुष्की झाले. महिन्याला 1 लाखाचा खर्च आणि इन्कम 30 हजार अशी अवस्था आमची होऊन बसली. आणि जाहिरातीचा सोर्स जो असतो राजकीय नेते, सर्व राजकीय नेत्याने आपले वाढदिवस या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळल्यामुळे आमच्या या धंद्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. ग्रामीण वार्ताहरांना या काळात कोणत्या अडचणींना सामना करावा लागला याबाबत दैनिक ललकारचे पत्रकार आनंदराव जाधव काय म्हणतायत पाहूया. पासून आलेल्या कोरोना संकटामुळे अनेक उद्योगधंद्यांना याचा फटका बसलाच, परंतु ज्याकडे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ बघतो त्या वृत्तपत्र क्षेत्रालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. यामध्ये अनेक पत्रकार वार्ताहरांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले. प्रामुख्याने जाहिरातीचे मिळणारे उत्पन्न, यामध्ये झालेली कपात किंवा ऑफिसकडून मिळणारे मानधनात झालेली कपात, यामुळे अनेक पत्रकारांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक पत्रकार तसेच त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले, परंतु त्यांना शासनाकडून किंवा हॉस्पिटलकडून काही अशी विशेष सवलत मिळाली नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना विविध अशा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. विविध अनेक पत्रकार अक्षरशः उपासमारीच्या संकटामुळे हतबल झालेले आहेत. पेपर विकून घर चालवणाऱ्या पेपर विक्रेत्याच्या जीवनावर त्याचे काय परिणाम झाले, पेपर विक्री व वितरण बंद झाल्यावर त्यांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागला याबाबत पेपर विक्रेते महेश फासे काय म्हणतायत ते पाहूया. माझं नाव महेश फासे, मी विटात पेपर वाटतो. पेपर वाटताना मी 2008 पासून पेपर वाटण्याचं काम करतो. त्यावेळी 2008 पासून 2018 पर्यंत पेपर घेण्यास पेपर भरपूर ठिकाणी भरपूर जात होतं. त्यावेळेस माझे 500 ते 600 पेपर जात होते, परंतु कोरोनाच्या काळात पेपर वाटताना एवढ्या अडचणी आल्या की त्यावेळेस पेपर त्यावेळेस एकदम कमी आले. त्यावेळेस 350-400 पेपरच जावं लागलं आणि मध्येच एकदम कोरोनाच्या काळात पेपरनं कोरोना होतो असं लोकांचा समज झाला. त्यावेळी 2 ते 3 महिने आम्हाला घरात बसावं लागलं. त्यावेळेस कोणीही पेपर घेत नव्हतं, तेव्हा आम्हाला पेपर विक्रीवरती एकदमच बंदी आली. त्यानंतर एकदमच आत्ता कोरोना सरकारनं सांगितलं की कोरोना होत नाही, तरी पण आत्ता कोण कोण लोक पेपर घेतच नाही आहेत.